टेन्शनचा करण्यासाठी चुटकी सरशी डब्बा गुल घेऊन आलोय एक उपाय सुपर कूल, अर्थात तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, आता तुमच्या समोर सादर होणारे एक संगीत नाटक बघूया, तिथे काय धमाल घडतीये। अरे चालू काना यार, ए चलला यार, किती वाजले रे, ए काय। अरे यार, अरे यार, दुसरी बेल देऊन झाली, हा सम्या कसा आला नाही अजून। सम्या, अरे सम्या, ये रे बाबा, ये सम्या। अरे यार, अरे यार, सम्या कुठे होतास यार? दोन बेल झाला यार, सगळे लोक आरडाओरडा करायला लागलेत, लोक खळमलेत, माहित आहे। अरे यार, प्रॉब्लेम झाला यार, प्रॉब्लेम झाला, तुला काय सांगू यार। काय? अरे यार, काल आपली तालीम झाली, मी एस टी स्टेशनच्या बाजूने जात होतो, तर तिकडे ती खांडेकर आहे ना, आपला खांडेकर, तिची बहीण आहे बघ, सुनीता, मधली बहीण, हा माहिती असली ठोका आहे, तर ती मला दिसली, तर मी सवयीने तिला असा डोळा मारला, ती लाजली, पण यार त्या खांडेकर, प्रसाद खांडेकरनी बघितलं रे, तर बहीण पलटली, ती म्हणाली, हा सम्या रोज मला डोळा मारतो, असेच छेडतो, अरे ते तीन चार भाऊ माझ्या मागे लागले तर मला तुडवतील रे, ते मला मारतील यार, मी नाही करत नाटक। नाही नाही, थांब 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 थांब, सम्या, अरे ते घुसतील यार, आपण नाटक सुरू असते, घुसतील। नाही नाही, घुसणार ते, असं कसं घुसतील? अरे वारे वा, काय मोगलाई लागून गेले का? अरे बघ, हा हा रंगमंच आहे इकडे, म्हणजे असं आपण आपण गाराणं पण घातलेलं आहे इकडे देवाला, रंगदेवतेला, आणि इकडे नटराजाचा असा वास आहे, इथे कोणी असंच येऊ शकणार नाही, आणि जर कोणी आलंच ना तर प्रेक्षक त्याला तुडव तुडव तुडवतील। तू टेन्शन घेऊ नकोस, हा मी नाटकाला सुरुवात सांभाळून घे, मला फक्त मी सांभाळून घेतो, मी तिसरी बेल देतोय, जाळ्याने प्रसाद तो लय मारतो रे, तू कॉन्सन्ट्रेट कर, लक्ष दे लक्ष दे, चल मी तिसरी बेल देतो, चल। अरे मी मी निशिद राज्याचा राजा, सर्व शक्तिमान नळराजा, आमच्या राजज्योतिषांनी आम्हास सांगितले की येत्या काहीच दिवसात आम्हास एक विलोभनीय सौंदर्य दिसणार आहे, तेव्हा आमचे लोचन, आमचे नयन, ते विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी असे आसुसलेले आहेत। कुठे बरं असेल ते? कधी बरं दिसेल ते? इथे असेल का? गेला ना तो, कुठे गेला तो सम्याच, त्याला ना उभा कापला ना तर बघ। ओ बाई, ओ बाई, त्या सम्याच उगला कुठे? गाव सोडून गेला, गाव सोडून गेला, नाही त्याला उभा कापला ना, तर लक्षात ठेव आपल्याला तस। ये तुझा चेहरा एकदम पाहिल्यासारखा वाटतोय रे, ये ये बने, अरे हा, कुणीतरी वाचवा वाचवा मला, कुणीतरी वाचवा वाचवा मला, काय गातोयस, हे काय गातोयस, आ आ हा हा, काय गातेस, काय हा स्वर्गीय आवाज, काय हे सौंदर्य, हे सुंदरी, हे सुंदरी, या केतकी बनात स्वर्ग तर अवतरलेला नाही ना, म्हणजे म्हणजे आमच्या ज्योतिषांनी सांगितलेलं भाकीत खरं ठरतंय तर। आ हे सौंदरी, हे सुंदर्यवती, तू कोण आहेस? मी दमयंती कात्रीत सापडलेली। हे सुंदरी, तुझं हे सौंदर्य बघून आम्ही तुझ्यावर खुश झालेलो आहोत, बोल बोल, तुला काय हवंय? सिक्युरिटी या गावातून मला बाहेर पडायचंय, मला सिक्युरिटी दे राजन। हे ललने, हे असे विचित्र काहीतरी बडबडू नकोस राजन। राजन बघ, तिथे राजन, तिथे एक प्राणी आहे, तो मला त्रास देत आहे। कोण आहे रे तो हत्ती? माजलेला, चरबी वाढलेला मदमस्त, त्या हत्तीला आत्ताच्या आत्ता इथून हलवा, आम्हाला इथे शांतता हवी आहे। हाड, सॉरी, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस, तू बोल, तू बोल, तुझे हे सूर, तुझे हे शब्द ऐकास, आमचे कान आतुरलेले आहेत, बोल राजन। हा हा राजन, मी एक राजकन्या आहे, त्याचबरोबर मी एक पुरुष सुद्धा आहे, एक माणूस सुद्धा आहे, आणि चुका ह्या माणसाकडूनच होतात, झालेल्या चुका पोटात घेतल्या की माणूस की समोर येते, ती माणूस की तुम्ही दाखवा, ती माणूस की तुम्ही दाखवा,
चुकले मी. वा वा. चुकले मी सुनीताला बहीण मानतो मला माफ करा. सुनीताला बहीण मानतो मला माफ करा. सुनीताला बहीण मानतो मला माफ करा. हे हे सुनीताला. सुनीताला बहीण मानतो मला माफ करा. काय करतोय संगीत नाटकात कव्वाली कुठून घुसवतोय जरा कामावर कामावर कॉन्सन्ट्रेट करा कामावर कॉन्सन्ट्रेट करा. पोस्टमन पोस्टमन आला पोस्टमन. पोस्टमन महाराज महाराज राजकन्या दमयंतीसाठी बागेच्या बाहेर एक पत्र आले आहे. राजकन्या दमयंतीला विनंती वजा आदेश आहे. त्यांनी बागेत येऊन पत्रावर स्वाक्षरी करावी आणि पत्राचा स्वीकार करावा. नाही राजन आणि पुन्हा आत यावे. नाही राजन जीव गेला तरी या बागेच्या बाहेर मी पाऊल टाकणार नाही राजन. नाही मी येणार नाही राजन. राजन ऐका राजन मी तुम्हाला सर्वस्व द्यायला तयार आहे राजन. तुम्ही या दानवास या बागेच्या बाहेर काढा घ्या सर्वस्व घ्या राजन. राजकन्या दमयंती बऱ्या बोलाने या आणि पत्राचा स्वीकार करा. नाही राजन मी जाणार नाही. आता अक्कीच्या अक्की तार पाठवण्यात येईल. खबरदार खबरदार पाऊल पुढे टाकशील तर चिंदड्या चिंदड्या उडवून टाकेन. आता हा नळराजा जिवंत असेपर्यंत हा नळराजा जिवंत असेपर्यंत राजकन्याने लावलेल्या केसांना राजकन्याच्या केसांना धक्का देखील लागणार नाही. मी तिचं रक्षण करणार आहे. लेख ये दमयंती मरते आज. राजन राजन इतकं प्रेम करता माझ्यावर तुम्ही. इतकं प्रेम खूप प्रेम अफाट प्रेम अगदी डोंगरा एवढं प्रेम. थांबा थांबा याचा तुम्हाला मी दाखलाच देतो. दमयंती या क्षणापासून आज तू माझी अर्धांगिनी झालीस. मी तुझे रक्षण करणार. लग्नात हा भुंगाला लग्नात हा भुंगाला. राजन राजन नळदमयंतीची गोष्ट आहे त्यात भुंगा कुठून आला. भुंगा तर शकुंतल आणि दुष्यंत या गोष्टीत असतो. मजला विंगे तो जे सापडला म्हणून माझा भुंगा झाला. तू कोण आहेस आता. हम असिस्टन. नीट बोल नीट बोल नीट बोल तू नीट बोल. हा अहम असिस्टन भुंगममम दादम याला तुडवम मारम लातेन मारम. तू फक्त मला बोलम घरापर्यंत घसीटवत याला मारम मारम याला. मराठी संगीत नाटक चालले कुठली भाषा बोलताय तुम्ही. चला चला निघा इकडनं निघा निघा चला निघा निघा बाहेर चला बाहेर निघा बाहेर निघा. आणि खबरदार रंगमंचावर पुन्हा पाऊल टाकाल तर त्याला बऱ्या बोलाने माझ्या हवाली कर नाही तर तुला तुडवीन कुत्र्यार का. आधीच सांगतो हे बरं आहे तुमचे हे बरे आहे म्हणजे मजका धमकी म्हणजे हा ही तर शुद्ध दादागिरी झाली. ए एकदम दादम ने बोललं ना फायनलम. कशाला कशाला कोण ऐकते संस्कृत. फायनलम आणि हे मला कळेल असं तरी बोल ना यार तू. त्याला बऱ्या बोलाने बाहेर पाठव नाहीतर नाहीतर हा भुंगा. वाह बैडी वाह क्या बात है. Oh!
दमयंतीतून निघ, तू निघ. नाही राजन, ते तुला बोलावताय दमयंती, तू निघ. नाही राजन, मी तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. राजन, तुम्ही माझ्याशी विवाह केला आहे, तुम्ही का असं वागताय राज? हो, मी विवाह केलाय तुझ्याशी, पण विवाह करण्याआधीची सगळी काळी कृत्य मला आता कळलेली आहे आणि त्याचे दुष्परिणाम मला आत्ताच भोगावे लागलेले आहे. राजन, तुम्ही आत्ताच म्हणाला 7 जन्म तुम्ही माझे रक्षण कराल आणि तुम्ही हे काय अभद्र बोलून गेलात राजन? बोललो होतो या हातांनी मी तुझं रक्षण करणार होतो, पण मला आता माहित नाही हे हात कुठल्याही छोट्यातल्या छोट्या विंगेतल्या छोट्याशा लढाईत कधी तुटून पडतील कळणार नाही. तू निघ, निघ उलटे लक्षणे निघ, ग्रामस्थ हो. मी आता ह्या क्षणाला मी जाहीर करतो, हा नळ आणि ही दमयंती याचा काहीही संबंध उरलेला नाहीये, कळलं का? आमचा काही संबंध उरलेला नाही. तुम्ही दोघं काय करायचं ते करून घ्या. नाही राजन, माझं ऐका राजन. हे भाई, अरे बापरे, एवढे आता तुम्ही कोण? आम्ही खांडेकर गडाचे सैनिक आहोत. नाही राजन, खोटं बोलतात ते. त्यांच्याकडे भाले कुठे आहेत? भाले पाहिजेत, विंगेरे दाखवतो तुला. राणी सरकार, तुम्हाला आम्ही इथून घेऊन जायला आलोय. आपल्या शत्रू पक्षाने आपल्यावर आक्रमण केलंय, तुम्हाला आमच्या सोबत यावंच लागेल. खोटं आहे. नाही, अरे चल ना, लय नाटक केली विंगे, चल ना, चला राणी सरकार, तुम्हाला यावं लागेल. राणी सरकार, चला चला, तुम्ही त्याला कुठे घेतोय? फुटका नळ आहे तो, त्याला नको घेऊ. राणी सरकार, चला तुम्ही, चला राणी सरकार. ए, तू का आलायस? मला का माहित, सगळे आले पण मी पण आलो.